बुधवारच्या म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमात कैवल्य सुजयला एका लॉजचं आयडी कार्ड देतो. सुजय कैवल्यला हे देण्यामागचं कारण विचारताच कैवल्य उत्तरतो की बऱ्याच वेळेला माझघरामध्ये मीनल सोबत कोण ना कोण नवीन मुली राहायला येत असतात, तेव्हा त्यांची संख्या वाढत गेली तर तुला घराबाहेर राहावं लागेल. जर हे अवॉइड करायचं असेल तर तू मी सांगितलेल्या लॉजवरती जा, असा सल्ला देखील तो देतो. तितक्यात मीनल तिथे येऊन चिनूचं कॉलेज आयडी कार्ड कैवल्य आणि सुजयला दाखवते आणि मुंबईत चिनू स्टडी प्रोजेक्टसाठी 5 दिवस आली असल्याचं सुद्धा सांगते. सुजय राजी होतो पण कैवल्य काही केलं मानायला तयार होत नाही, पण मीनल सुजयला थँक्स बोलत त्याचे आभार व्यक्त करते. नागावकर माझघरात आरडाओरडा करत येतात आणि नवीन मुलीविषयी विचारू लागतात, तेव्हा मीनल त्यांना सांगते की चिनू ही माझी मामे बहीण आहे, ती केवळ 5 दिवसांसाठी इथे राहणार आहे. नागावकर या वाक्यावर फारसं काही न बोलता चिडून निघून जातात. चिनू डॉक्युमेंटरी बनवायला सुरुवात करते. सुरुवातीला ती अॅना कडून तिच्या पर्सनल डिटेल बद्दल विचारून त्याचं शूटिंग करायला सुरुवात करते. त्यानंतर सुजयला याच विषयावरती बोलतं करण्याचा प्रयत्न करते. सुजय तिला डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म मधील फरक विचारू लागतो. ती सोप्या भाषेत सर्व एक्सप्लेन करून सांगते. तितक्यात कैवल्य तिची फिरकी घ्यायला सुरुवात करतो, पण कैवल्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती सुजय सोबत याच टॉपिकवर इंटरॅक्शन सुरू ठेवते. शेवटी प्रगल्भा माझघरात कैवल्यला भेटायला येते. आता प्रगल्भाच्या एंट्रीमुळे कैवल्य ही सिच्युएशन कशी टॅकल करतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बाय द वे, आपल्याला या भागाबद्दल काय वाटतं हे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या प्रोग्रामच्या लेटेस्ट अपडेटसाठी रोज पहा राजश्री मराठी.